मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक काना आणि दोन मात्रसाठी काय वापरतात ये यू काय वापरतात एक काना दोन मात्रसाठी स्पेरिंगमध्ये ए यू जसं की के ए यू बरोबर कौ यम, ए, यू, बरोबर मऊ यस यू, बरोबर सौ एन ए, यू, बरोबर नऊ चला आता बरीच उदाहरणं बघायची आपल्याला आज चला आता शब्दांच्या माध्यमातून समजावून घेऊया काना दोन मात्रे? एक काना दोन मात्रे मात्रे? सौ र काय स्पेनिंग होईल बरं आता या सौरभच यस ए यू आर ए बी एच सौरभ त्याच्यानंतर पुढचा शब्द घेऊया सौ र, व, सौरव त्याचं काय होईल यस ए यू आर ए वि सौरव त्याच्यानंतरचा शब्द आहे कौर कौर कौरचं स्पेलिंग कसं तयार होईल के ए यू आर कौर त्याच्यानंतर खवताड खौ टा अड खवताड काय होईल त्याचा स्पेलिंग के यच ए यू टी ए खौताड पुढचं आहे मौज कोणतं स्पेलिंग आहे मौज मौज काय होईल स्पेलिंग एम ए यू जे मौज त्याच्यानंतर आहे फौज फौज काय होईल स्पेलिंग याफ ए यू जे फौज त्याच्यानंतर नौका त्याच्यानंतरचा शब्द आहे नौका कसा होईल तयार एन ए यू के ए नौका त्याच्यानंतरचा शब्द आहे कौ ती कौतिक कौतिकचं कौ स्पेलिंग कसं होईल के ए यू टी आय के कौतिक पुढचा शब्द घेतोय आपण कौन 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 काय व्हाय स्पेलिंग के ए यू यन, कौन त्याच्यानंतर चा शब्द आहे गौ त म गौतम, गौतम। काय व्हाय स्पेलिंग जी ए यू टी एम गौतम त्याच्यानंतरचा शब्द गौरव गौ र व गौरव काय होईल जी ए यू आर ए विही गौरव त्याच्यानंतर कौ र व गौरवचं स्पेलिंग काय होईल के ए यू आर ए विही गौरव पुढचं स्पेलिंग काय आहे चौ री चौधरी काय होईल स्पेलिंग चौधरीचं सी एच ए यू डी एच ए आर आय चौधरी आता एक आपण इथं उभी रेष मारून घेऊया पुढचा शब्द आहे गौरी री गौरी, गौरी, गौरी काय स्पेलिंग होईल जी आर आय गौरी त्याच्यानंतरचं स्पेलिंग तयार करायचं आपल्याला मौत काय होईल मौतचं स्पेलिंग यम ए यू टी मौत त्याच्यानंतर आहे चौरे चौरे चौरेचं चौरे स्पेलिंग सी एच ए यू ई चौरे त्याच्यानंतर आहे पौर पौर पौरचं स्पेलिंग पी ए यू आर पौर त्याच्यानंतर आहे चौपाटी चौ पाी चौपाटी त्याचं काय होईल सी एच ए यू पी ए टी चौपाटी त्याच्यानंतर आहे चौ साळा चौसाळा काय होईल बरं स्पेलिंग चौसाळ्याचं सी एच ए यू चौ यस ये आणि एल ये चौसाळा त्याच्यानंतर आहे रौलस रौ ल स रौलस काय होईल स्पेलिंग आर ए यू एल एस रौलस त्याच्यानंतर आहे चौगुले चौ गु ले चौगुले, चौगुले, चौगुले। चौगुलेचं स्पेलिंग सी यच ए यू चौ जी यू गू गु। चौगुले त्याच्यानंतर पुढचं स्पेलिंग आहे चौफुला चौ हू ला चौफुला काय होईल त्याचं स्पेलिंग सी एच ए यू यफ यू एल ए चौफुला त्याच्यानंतरचा शब्द आहे मौला 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 मौलाचं स्पेलिंग एम ए यू एल ए मौला त्याच्यानंतर आहे कौटी कौ टी कौटीचं कौ। स्पेलिंग के ए यू टी आय कौ टी त्याच्यानंतरचा शब्द आहे सौताडा सौ डा चौताडाचं स्पेलिंग यस ए यू टी ए सौताडा पुढचं स्पेलिंग आहे दौलत दौ ल दौलत दौलतचं फेलिंग डी ए यू एल ए टी दौलत आता आपण इथे एक रेश ओढून घ्या सरळ उभी आणि आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय इंग्रजी शब्द घ्यायचेत आणि त्याचे तुम्ही मरा त्याचं उच्चार सांगायचा मराठीमध्ये काय होतंय ते चालेल ना आहात रेडी ओके आ, वाचा जी ए यू आर आय जी ए यू आर आय काय होईल गौ री बरोबर गौरी त्याच्यानंतर जी ए यू आर ए वी ही, काय होईल हे गौ र व गौरव त्याच्यानंतरचा शब्द आहे के ए यू आर ए विही काय होईल कौरव कौ र व कौरव त्याच्यानंतर पाचा जी ए यू टी एम काय होईल गौ त म गौतम गौतमच्या नंतर आहे जी ए यू एल एन सांगा गौळ न गौळन त्याच्यानंतर आहे यस ए यू डी ए जी ए आर सांगा बरोबर दा गर सौदागर त्याच्यानंतर के ए यू यम यू डी आय के ए यू यम यू डी आय कौमुदी काय आहे कौमुदी त्याच्यानंतर सी एच ए यू पी आय काय होईल याचं चौ पा टी चौपाटी त्याच्यानंतर आहे जी ए यू आर ए काय होईल गौ र व गौरव त्याच्यानंतर आहे सी यच ए यू ए आय डी ए आर चौकी की दार चौकीदार त्याच्यानंतर आहे बी एच ए यू आर यू काय उच्चार होईल त्याचा भाऊ रू भौ रू त्याच्यानंतर आहे जी ए यू आर जी ए यू आर गौ र गौर त्याच्यानंतर आहे यफ ए यू जे बरोबर फौज मग काय शिकलो आपण आज एक काना आणि दोन साथी ये यू इंग्रजीत वापरतात हे आपण शिकलो त्यांचा सराव केला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका आणि या गोष्टी परफेक्ट करून घ्या थांबायचं ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये